नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवनवाग अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी कमलेश पाटील पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी कुंभार भारती मराठी या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करत होतो. याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी कुंभार भारती मराठी या पाठ्यपुस्तकातील 11वा पाठ आपण अभ्यासत होतो. त्या पाठाचे नाव आहे गोष्ट अरुणिमाची. त्या पाठाच्या लेखिका आहेत सुप्रिया खोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण अरुणिमा सिन्हा या आपल्या भारतातील पहिल्या अपंग महिला ज्यांनी एव्हरेस्ट सर केले, एव्हरेस्ट शिखर त्या चढून गेल्या. पहा, पायाने अपंग असलेल्या आणि त्यांना अपंगत्व हे काही जन्मजात नव्हतं, त्यांना हे अपंगत्व एका अपघातामुळे आलं होतं. आणि ते तो अपघात कसा होता, ती घटना कशी त्यांच्यासोबत घडली होती, याविषयी आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती मिळवलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे अरुणिमा सिन्हा यांच्या जीवनात एक मोठं संकट आलं, एक मोठी घटना घडली आणि त्या अपघातामध्ये, त्या घटनेमध्ये त्यांच्या एक पाय त्यांना गमवावा लागला. परंतु अरुणिमा सिन्हा, एवढी मोठी घटना त्यांच्यासोबत घडली, एवढा मोठा अपघात त्यांच्यासोबत घडला, तरीही त्यांनी या ठिकाणी हार मानली नव्हती. तर अरुणिमा सिन्हा यांच्याविषयी आपण अभ्यास करत असताना अरुणिमा सिन्हा यांच्यातील जे गुण आपल्याला या ठिकाणी दिसून येतात, त्या गुणांची विद्यार्थी मित्रांनो खरंच जीवनामध्ये खूप गरज असते. आणि ज्या व्यक्तीमध्ये हे गुण असतात, ते व्यक्ती खरंच जीवनामध्ये इतिहास घडवतात, एक नवीन काहीतरी ते आपल्याला करून दाखवतात. अदम्य साहस, धैर्य, आत्मविश्वास, न्यायाविरुद्ध अन्यायाविरुद्ध लढण्याची जी हिम्मत त्यांच्यामध्ये होती, जे धैर्य होते त्यांच्यामध्ये, जो आत्मविश्वास होता, प्रयत्न करण्याची जी क्षमता होती, ती आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वर्णन करू शकत नाही. असे जे गुण आपल्याला या पाठाच्या माध्यमातून अरुणिमा सिन्हा यांच्यामध्ये दिसून येतात, तर आपण याआधीच्या व्हिडिओमध्ये त्यांच्यासोबत घडलेली घटना, त्या अपघाताविषयी माहिती मिळवली होती. यानंतर पुढे त्यांच्या जीवनामध्ये काय होते आणि कशाप्रकारे ते ध्येय ठरवतात आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी ते कसे प्रयत्न करतात आणि प्रामाणिक प्रयत्न केल्यानंतरच त्यांना कशाप्रकारे आपले ध्येय पूर्ण करता येते आणि त्यांचे जे स्वप्न असतं ते एक दिवस ते साकार करतात, ते कशाप्रकारे करतात, याविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मिळवणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण पाहिले होते अरुणिमा सिन्हा यांच्यासोबत अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी रेल्वेचे जे सफाई कामगार होते ते त्यांना उचलून त्यांना ते हॉस्पिटलमध्ये, बरेलीच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. त्या ठिकाणी भूलतज्ज्ञ नसतात, जे आपल्या आपल्याला एखाद्या भागावर इजा झाली असते, एखाद्या भागाचे ऑपरेशन करायचे असतं, त्या भागाला ते बधीर करत असतात. म्हणजे काय, थोडक्यात तो भाग आपल्याला ते भूल देत असतात आणि त्या ठिकाणी आपल्याला भूल देऊन त्या ठिकाणी आपलं ऑपरेशन होत असतं. परंतु त्या बरेलीच्या हॉस्पिटलमध्ये ना त्या ठिकाणी भूलतज्ज्ञ होते, नाही त्या ठिकाणी रक्त होते, नाही त्या ठिकाणी कोणी त्याला त्यांना रक्त देण्यासाठी नव्हते. अशा परिस्थितीत पहा किती धैर्य, किती ध्येयवादी होत्या त्या. त्यांच्यामध्ये जे साहस होते, त्यांनी स्वतः डॉक्टरांना सांगितले की मला मला भूल देण्याची किंवा मला बेशुद्ध करण्याची काही गरज नाही, तुम्ही शुद्धीवरच माझ्या पाय कापू शकतात. कारण एवढ्या रेल्वेखाली 49 जवळजवळ 49 रेल्वे त्यांच्या पायावरून गेल्या होत्या विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यावेळेस त्यांना किती त्रास झाला असेल, तर एवढा त्रास होऊन आता जर तुम्ही पाय जरी माझ्या कापला तर मला जास्त त्रास होणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यांच्यामधीलच एक युनिट रक्त त्या डॉक्टरांनी त्या ठिकाणी त्यांना दिलेलं होतं आणि त्यांनी त्या अरुणिमा सिन्हाचा पाय कापला होता. परंतु यापुढे काय होते पहा. इकडे मी जीवनमरणाच्या सीमारेषेवर होते, पण हॉस्पिटल बाहेरच्या जगात एक वेगळेच नाट्य घडत होते. फुटबॉल आणि हॉलीबॉल चॅम्पियन युवती 7 तास जखमी अवस्थेत उपचाराविना पडून राहिली, ही बातमी प्रसारमाध्यमांनी उचलून धरली. पहा, आता इकडे या ठिकाणी जीवन आणि मृत्यूशी अरुणिमा सिन्हा लढा देत होत्या, झुंजत होत्या. जीवन मृत्यू या ठिकाणी जीवन मृत्यूशी त्या लढत होत्या. आणि या ठिकाणी हॉस्पिटलच्या बाहेर एक वेगळे नाट्य सुरू होते,
एक वेगळी चर्चा हॉस्पिटलच्या बाहेर रंगली होती आणि प्रसारमाध्यमांनी जसे की वृत्तपत्रे असतात, न्यूज चॅनल्स असतात, हे प्रसारमाध्यमे असतात. आता नवीन आपल्या आधुनिक युगामध्ये एक नवीन प्रसारमाध्यम आलेलं आहे, त्याला आपण सोशल मीडिया म्हणतो. आणि सोशल मीडिया खूपच फास्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. मिनटामध्ये कुठलीही गोष्ट ती एका देशाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यामध्ये काही सेकंदामध्ये ती पोहोचत असते. तर अशा प्रकारे जे प्रसारमाध्यमं होते त्यांनी एक वेगळंच त्या ठिकाणी हॉस्पिटलच्या बाहेर एक वेगळी चर्चा त्या ठिकाणी रंगली होती की त्यांनी त्या न्यूजपेपरमध्ये किंवा वर्तमानपत्रामध्ये किंवा न्यूजमध्ये एक बातमी येऊन गेली होती की हॉलीबॉलपटू हॉलीबॉल चॅम्पियन युवती जवळजवळ 7 तास जखमी अवस्थेत उपचाराविना पडून राहिली. ही बातमी प्रसारमाध्यमांनी उचलून धरली. पहा, प्रसारमाध्यमं यांच्यामध्ये खूप ताकद असते विद्यार्थी मित्रांनो. कोणत्याही व्यक्तीला ते मिनटामध्ये उच्चस्पदावर नेऊन सोडतात, तर कोणत्याही व्यक्तीला कशाप्रकारे ते खाली आणून सोडतात याच्यामध्ये जी ताकद असते ती खरंच आपण या ठिकाणी सांगू शकत नाही. कारण की एक वाचा, एक समस्या जी असतात किंवा एखाद्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम प्रसारमाध्यमं करत असतात. तर अशा प्रकारे प्रसारमाध्यमांनी ही बातमी उचलून धरली. उचलून धरलीमध्ये खूप जोर, खूप म्हणजे प्रत्येक न्यूज चॅनलवर, प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये ही न्यूज छापून आली. जो ना तो या घटनेविषयी चर्चा करू लागला. म्हणून आता या ठिकाणी तात्कालीन क्रीडा मंत्र्यांनी मला दिल्लीच्या एम्समध्ये हलवले. आता पहा, एम्स हे एक हॉस्पिटल आहे विद्यार्थी मित्रांनो, दिल्लीच्या एम्स. दिल्लीला एक मोठे हॉस्पिटल आहे, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स. याचा फुल फॉर्म आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जे खूपच मोठं हॉस्पिटल आहे दिल्लीला. त्या दिल्लीला या अरुणिमा सिन्हा यांना लगेच हलवण्यात आले जेव्हा क्रीडामंत्र्यांना ही घटनेची माहिती मिळाली. या राष्ट्रीय खेळाडू असल्याने अतिउच्च दर्जाच्या सुविधा मला मिळाल्या. पण शल्य एकच होतं की प्रसारमाध्यमांमध्ये वाटेल त्या वावड्या उठत होत्या. अरुणिमाकडे प्रवासाचं तिकीट नव्हतं म्हणून तिने रेल्वेतून खाली उडी मारली. इथपासून ते अरुणिमाने आत्महत्येचा प्रयत्न केला इथपर्यंत काही छापून येत होतं. आता पहा, प्रसारमाध्यमे विद्यार्थी मित्रांनो, तर आपण एखाद्या वेळेस एखादी न्यूज आपण ऐकतो, एखादी बातमी ऐकतो, त्या बातमीची आपण शहानिशा करायला पाहिजे की ती बातमी खरी आहे किंवा खोटी आहे. पहा, या ठिकाणी भरपूर वेळेस एखादी बातमी खोटीसुद्धा असते आणि त्या खोट्या बातमीच्या इतरांना ज्याविषयी ती बातमी असते त्यांना किती त्रास होतो याचे वर्णन या ठिकाणी केलेले आहे. तर या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये जी घटना घडली होती, दुःखद घटना घडली होती, त्यानंतर त्या प्रसंगानंतर त्यांना जे दुःखद अनुभव आले ते या ठिकाणी त्या वर्णन करताना म्हणतात की माझ्या जीवनात घटना तर घडली होती, वाईट घटना तर घडलीच होती, परंतु त्यापेक्षा जास्त मला दुःख ज्यावेळेस प्रसारमाध्यमांमध्ये ह्या ज्या खोट्या बातम्या छापून येत होत्या याविषयी होत होतं. पहा, ही जी वेगळी चर्चा बाहेर रंगली होती त्याविषयी त्यांना खूप दुःख वाटत होतं. अपघातापेक्षा दुःख त्यांना ह्या गोष्टीचं वाटत होतं की जी खोटी अफवा बाहेर पसरवली जात होती. पहा, त्या म्हणतात की राष्ट्रीय खेळाडू असल्यामुळे त्यांना उच्च दर्जाच्या सुविधा एम्स हॉस्पिटलमध्ये मिळाल्या होत्या, परंतु अरुणिमा सिन्हाकडे प्रवासाचं तिकीट नव्हतं, त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, अशा ज्या खोट्या वावड्या म्हणजे काय, खोट्या बातम्या उठत होत्या, त्यांना या गोष्टीचं शल्य होतं, या गोष्टीचं त्यांना वाईट वाटत होतं. म्हणून त्यांनी रेल्वेतून खाली उडी मारली, त्यांच्याकडे प्रवासाचे तिकीट नव्हतं, अशा खोट्या बातम्या त्या ठिकाणी येत होत्या. इथपासून ते अरुणिमा सिन्हाने आत्महत्येचा प्रयत्न केला इथपर्यंतच्या बातम्या त्या ठिकाणी येत होत्या. इथपर्यंत काही छापून येत होतं. तब्बल 4 महिने एम्समध्ये राहिल्यानंतर शारीरिक जखमांवर मलमपट्टी झाली होती, पण मानसिक जखमांवर घाव अंतरंग घायाळ करणारे होते. पहा विद्यार्थी मित्रांनो, एक वेळेस आपल्या शरीरावर एखादी जखम झाली तर ती जखम भरून निघते काही दिवसांनी, पण आपल्या मनावर, आपल्या अंतर्मनावर, आपल्या हृदयावर जर जखम झाली विद्यार्थी मित्रांनो, तर ती जखम कधीही भरून निघणारी नसते. आणि ती जखम विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिसत नाही,
ती जखम आपल्याला कधीही दिसत नाही, परंतु तिचे जे घाव असतात, तिचा जो त्रास असतो तो खूप मोठा असतो, आणि तिचा त्रास आपल्याला आपल्या मनात खूप खोलपर्यंत होत असतो. तर अशा प्रकारेच अरुणिमा सिन्हा ह्या म्हणतात की मला ज्या जखमा झाल्या होत्या अपघातामध्ये, त्या अपघातामधील जखमा मलमपट्टीने तर भरून निघाल्या, परंतु माझ्याविषयी ज्या खोट्या अफवा बाहेर पसरवल्या गेल्या, ज्या वर्तमानपत्रांमध्ये न्यूज चॅनल्समध्ये ज्या खोट्या बातम्या आल्या, त्या बातम्यांमुळे माझ्या मनाला एवढं दुःख झालेलं आहे, एवढी ठेच पोचलेली आहे की ते दुःख मी कधीही विसरू शकणार नाही, ते दुःख कधीही मी विसरणार नाही, ते दुःख कधीही माझे भरून निघणार नाही, असे मोठे जखम, अशी मोठी जखम माझ्या अंतरंगाला घायाळ करणारी होती. घायाळ करणारी म्हणजे काय? घायल करणारी होती, जखमी करणारी होती. पहा या ठिकाणी किती हे दुर्दैवी घटना होती विद्यार्थी मित्रांनो. म्हणूनच त्या म्हणतात की अपघातामध्ये जी इजा मला झाली किंवा जो मोठा अपघात माझ्यासोबत झाला, त्या अपघातामधून मी मृत्यूच्या तोंडातून बाहेर आली, मी त्या ठिकाणी वाचली, मला त्या गोष्टीचं दुःख जास्त नव्हतं, माझा अपघात झाला तो त्रास मला जास्त झाला नाही, त्यापेक्षा जास्त त्रास मला प्रसार माध्यमांनी ज्या खोट्या अफवा माझ्याविषयी उठवल्या होत्या, ज्या खोट्या बातम्या छापल्या होत्या, आणि त्या बातम्यांविषयी मला खूपच अपघातापेक्षा त्या बातम्यांचं जास्त दुःख झालं, आणि अशा प्रकारे ह्या माझ्या ज्या जखमा आहेत ह्या तर भरून निघाल्या, यांच्यावर मलमपट्टी केली मी आणि त्या भरून निघाल्या, परंतु हे जे मला माझा मानसिक जखमा देणारे जे घाव होते, माझ्या मानसिक संतुलन बिघडवणारे, माझ्या मनाला ठेच पोचवणारे, माझ्या हृदयाला ठेच पोचवणारे हे जे घाव होते विद्यार्थी मित्रांनो, अंतरंगाला घायळ करणारे होते, आणि ही जी जखम होती ही कधीही भरून निघणारी नव्हती. तर अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी आपल्या परिस्थितीचे ज्यावेळेस त्या हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर अपघातानंतर त्यांना जो दुःखद अनुभव आला, त्या अनुभवाचे वर्णन प्रस्तुत गद्यांशामधून अरुणिमा सिन्हा यांनी या ठिकाणी केलेले आहे. पहा, मी नी माझं ढालीप्रमाणे रक्षण करणारं कुटुंब आम्ही सत्य परिस्थिती ओढून सांगत होतो, पण ती ऐकण्यासाठी ना कुणाला वेळ होता न रस. पहा, जी सत्य घटना होती, जी सत्य परिस्थिती होती, ती परिस्थिती, ती घटना अरुणिमा सिन्हा आणि त्यांचे कुटुंब लोकांना आरोळ्या मारून 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 सांगत होते की ही जी बातमी येते आहे ही खोटी आहे, आम्ही जे सांगतोय ते सत्य आहे, घटना ही आहे जी तुम्हाला माहिती पडते ती नाही, अशी सत्य घटना मी आणि माझे कुटुंब परत परत ओढून सगळ्यांना सांगत होतो, सत्य परिस्थिती सांगत होतो, पण ती ऐकण्यासाठी कुणाला वेळ होता न रस, कुणाला त्यामध्ये रुची नव्हती. पहा, रस म्हणजे काय? आवड. रस म्हणजे काय? आवड असते त्यांना, आवड किंवा रुची आपण म्हणतो. यांची जी सत्य परिस्थिती जे सांगत होते ते ऐकून घेण्यात कोणाला रुची नव्हती, रस नव्हता, आणि त्यांचे जे ढालीप्रमाणे, पहा कुटुंबाचे वर्णन त्यांनी या ठिकाणी ढालीप्रमाणे, पहा ज्याप्रकारे युद्धामध्ये ढालीप्रमाणे रक्षण करणारं पहा कुटुंबाचं वर्णन त्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे, ढालीप्रमाणे रक्षण करणारं. ज्याप्रकारे युद्धामध्ये ढाल ही आपलं रक्षण करत असते, तसं या वाईट परिस्थितीमध्ये, या वाईट काळामध्ये अरुणिमा सिन्हा यांचे कुटुंब त्यांच्या पाठीशी एका ढालीप्रमाणे उभं होतं, एक संरक्षण भिंतीसारखं त्यांची ते रक्षा करत होतं, आणि ते परत परत लोकांना, समाजाला ओढून सांगत होतं की सत्य परिस्थिती ही आहे, सत्य परिस्थिती ते ओढून सांगत होते, पण कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अशा प्रकारे अपघातानंतरचा जो दुःखद प्रसंग आहे, या प्रसंगाचे वर्णन या ठिकाणी या गद्यांशामध्ये अरुणिमा सिन्हा यांनी केलेले आहे. पहा पुढे अरुणिमा सिन्हा काय म्हणतात. त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये पडल्या मी निर्धार केला म्हणजे निर्णय घेतला. जे आज बोलत आहेत
माझ्याकडे बोट दाखवत आहेत त्यांना बोलू दे, पण एक दिवस नक्की माझा असेल जेव्हा ही अरुणिमा एव्हरेस्ट सर करेल. पहा, ज्यावेळेस त्या खोट्या बातम्या त्यांच्याबद्दल समाजामध्ये फिरत होत्या त्यावेळेस त्यांनी हॉस्पिटलमध्ये पडल्या पडल्या एक निर्धार घेतला. निर्धार घेणे म्हणजे काय? निर्णय घेणे, निर्धार करणे, निर्धार, निर्धार करणे म्हणजे काय? हा एक वाक्प्रचार आहे विद्यार्थी मित्रांनो. निर्धार करणे म्हणजे खूनगाठ बांधणे, पक्का निर्णय घेणे किंवा खूनगाठ बांधणे, पक्का निर्णय घेणे, निर्णय घेणे, याला आपण निर्णय घेणे असे घेणे असे म्हणू शकतो. तर अशा प्रकारे त्यांनी निर्धार केला. काय निर्धार केला? की जे आज माझ्याविषयी बोलत आहेत, माझ्याविषयी खोट्या बातम्या समाजामध्ये पसरवत आहेत, माझ्याकडे बोट दाखवत आहेत, माझी चेष्टा करत आहेत, मला माझा अपमान करत आहेत, त्यांना आज बोलू दे, पण एक दिवस नक्की माझा असेल. आज त्यांचा दिवस आहे. पहा, आपण जे काही चांगले काम करतो ना विद्यार्थी मित्रांनो, आपल्याविषयी काही लोक बोलतात त्यांना बोलू द्यायचं, परंतु आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहायचं आणि प्रामाणिकपणे काम करून त्यांना दाखवून द्यायचं की आपण काय आहोत. तर एक दिवस माझ्यासुद्धा असेल आणि त्या दिवशी मी या लोकांना जे आज माझ्यावर बोट ठेवत आहेत, माझ्याविषयी बोलत आहेत, माझा अपमान करत आहेत, त्यांना मी दाखवून देईल की अरुणिमा एव्हरेस्ट सर करेल. पा, एव्हरेस्ट सर करण्याचा निर्धार त्यांनी मनामध्ये पक्का केला होता. विश्वास ठेवा, कोणाच्याही प्रभावाखाली वा भावनेच्या आहारी जाऊन मी हा निर्णय घेतलेला नव्हता. एका फटाक्यात माझे शरीर अपंग झालं होतं, पण माझे मन थोडंच अपंग होतं. पहा, या ठिकाणी त्यांनी त्या म्हणतात की विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. त्या स्वतःवर विश्वास ठेवतात. कोणाच्याही प्रभावाखाली किंवा कोणाच्याही दबावमुळे किंवा एखाद्याने सांगितलं की तुला डॉक्टर करायचे आहे, डॉक्टर बनायचे आहे, तर डॉक्टर म्हणजे एखाद्याच्या दबावाखाली, तो स्वतःचा निर्णय नसतो विद्यार्थी मित्रांनो. एखाद्याने सांगितलं तू इंजिनिअरिंग कर, तर आपण इंजिनिअरिंग करतो. आईवडील म्हणतात इंजिनिअर तुला डॉक्टरच बनायचे आहे, तुला इंजिनिअरच बनायचे आहे, म्हणजे काय? त्यांच्या प्रभावाखाली आपण ते काम करत असतो. परंतु हा जो निर्णय होता एव्हरेस्ट सर करण्याचा, हा अरुणिमा सिन्हा यांच्या स्वतःचा निर्णय होता. हा निर्णय त्यांनी कोणाच्याही प्रभावाखाली, कोणाच्याही दबावाखाली त्यांनी घेतलेला नव्हता. त्यांचा हा निर्णय स्वतःचा निर्णय होता. म्हणून त्या म्हणतात की भावनेच्या आहारी, म्हणजे भावनेच्या भरात. एखादी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते, एखाद्याने आपल्याला बरे वाईट बोलले तर भावनेच्या भरात, दुःखामध्ये आपण बोलून टाकतो की एक दिवस मी मोठा माणूस बनून दाखवेल आणि यांना दाखवून देईल की मी काय आहे, असं आपण भावनेच्या भरात बोलतो. ते क्षणिक असतं विद्यार्थी मित्रांनो. परंतु अरुणिमा सिन्हा यांचा निर्धार पक्का होता. त्या म्हणतात की मी जो हा निर्णय घेतला होता, हा निर्णय कोणाच्याही प्रभावाखाली मी घेतलेला नव्हता किंवा एखाद कोणाच्या भावनेच्या आहारी जाऊन मी हा निर्णय घेतलेला नव्हता. एका फटाक्यात माझं शरीर अपंग झालं होतं, पण माझे मन थोडंच अपंग झालं होतं. पहा, मन विद्यार्थी मित्रांनो, शरीराने दुबळे असले तर चालेल, पण मनाने कधीच दुबळे राहू नका. मनाने माणसाने नेहमी श्रीमंत असायला हवे. माणसाच्या मनामध्ये नेहमी आत्मविश्वास असायला हवा की मी हे काम करू शकतो, मी हे करणार आणि मी करेलच, हा भाव आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. पहा, हा निर्णय मी भावनेच्या भरात घेतलेला नव्हता. माझं मन अपंग झालं नव्हतं. माझं शरीर जरी अपंग झालं तरी माझं मन, माझी बुद्धी अपंग झाली नव्हती, असा प्रश्न या ठिकाणी त्या करतात. गगनभरारी घ्यायचं वेळ रक्तातच असावं लागतं. जेव्हा आपण आपल्या मनाने एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा आपलं संपूर्ण शरीर आपल्याला साथ देतं. पहा, ज्यावेळेस एखादी गोष्ट आपण करायची ठरवली तर संपूर्ण सृष्टी, आपलं संपूर्ण शरीर त्या ती गोष्ट मिळवून देण्यासाठी, आपल्याला मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करत असतं. गगनभरारीचं वेळ, पहा, गगनभरारी घेणे म्हणजे काय? गगनभरारी घेणे याचा अर्थ आहे खूप प्रगती करणे, खूप प्रगती करणे. पहा, गगनभरारी घेणे म्हणजे खूप प्रगती करणे. वेळ रक्तात असणे, पहा वेळ रक्तात असणे, रक्तात असणे म्हणजे काय? एखादे काम
करण्यासाठी मुळातच ओढ असावी लागते. मुळातच मुळातच ओढ असणे. पहा अशा प्रकारे गगनभरारीचं वेळ जे असतं विद्यार्थी मित्रांनो, ते रक्तातच असावं लागतं. पहा हिंदीमध्ये अतिशय छान अशी एक म्हणजे एक म्हण म्हणावी लागेल किंवा एक सुंदर वाक्य आहे, मंजिले उन्हीं को मिलती है जिनके हौसलों में जान होती है. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके हौसलों में जान होती है. यूं पंख होने से कुछ नहीं होता होता, हौसलों से उड़ान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तो विद्यार्थी मित्रांनो, जे गगन भरारीचं वेड जे असतं ना, ते रक्तामध्ये असावं लागतं. आपल्याला काय करायचं आहे ते भाव आपल्या अंतर्मनातून निर्माण व्हायला पाहिजे. अंतर्मनातून जर ते भाव निर्माण झाले तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी कुठली गोष्ट अशक्य नव्हती. हेच गुण या ठिकाणी अरुणिमा सिन्हा यांच्यामध्ये होते. दुर्दम्य इच्छाशक्ती होती, सहन करण्याची शक्ती होती, अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती होती, ध्येयवाद होता, जिद्द होती, प्रचंड आत्मविश्वासाने भरलेल्या या अरुणिमा सिन्हा होत्या. एवढा वाईट प्रसंग, दुःखद प्रसंग जीवनामध्ये आल्यानंतर सुद्धा पहा स्वप्न काय पाहिलं, एक पाय नाही, अपंगत्व आलेलं तरी स्वप्न पाहिलं एव्हरेस्ट सहर करण्याचं. विद्यार्थी मित्रांनो, भल्या भल्यांना हे जमत नाही. भले भले लोक यामध्ये माघार घेतात, परंतु पहा या ठिकाणी काय ते व्यक्तिमत्व असेल. खरंच यांच्याकडून खूप प्रेरणा घेण्यासारखं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर जे गगनभरारीचं वेड होतं ते रक्तात असावं लागतं, मुळातच असावं लागतं. जेव्हा आपण आपल्या मनाने एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा आपलं संपूर्ण शरीर आपल्याला साथ देतं. एक सांगू, आपला सर्वात मोठा मोटिवेटर कोण असतो, तो दुसरा तिसरा कोणीच नसून आपण स्वतःच असतो. आता उठता बसता खाता पिता केवळ आणि केवळ मी एव्हरेस्टचाच विचार करू लागले होते. पहा विद्यार्थी मित्रांनो, ध्येय कसे असावे, पहा ध्येय कसे असावे. उठता बसता खाता पिता, उठता बसता खाता पिता, प्रत्येक सेकंडला प्रत्येक वेळेला तुम्हाला तुमच्या ध्येयाची जाणीव असायला पाहिजे. आणि प्रत्येक सेकंद वेळेचा प्रत्येक सेकंड प्रत्येक मिनिट ते ध्येय प्राप्त करण्यासाठी तुमच्या त्या प्रत्येक वेळेला प्रत्येक मिनिटाला त्या ध्येय गाठण्यासाठी पाऊल पुढे पडायला पाहिजे. प्रत्येक मिनिटाला प्रयत्न करायला पाहिजे, तरच आपल्याला ठरवलेली गोष्ट विद्यार्थी मित्रांनो मिळत असते. अरुणिमा सिन्हा सांगतात की आपण प्रामाणिकपणे जर एखादं ध्येय ठरवलं, प्रामाणिकपणे जर काम केलं, तर आपलं संपूर्ण शरीर ती गोष्ट मिळवून देण्यासाठी आपली मदत करते. पहा हिंदीमध्ये सुद्धा म्हटलं जातं की किसी चीज को तुम सच्चे दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुम्हें मिलाने की कोशिश करती है. तर अशा प्रकारे संपूर्ण जे सृष्टी असते आपली, निसर्ग असतो, आपलं शरीर त्या दिशेने वाटचाल करू लागतो. परंतु याला गरज असते एका जिद्दीची, आत्मविश्वासाची, प्रयत्नाची, तरच ही गोष्ट शक्य होते विद्यार्थी मित्रांनो. आपला सर्वात मोठा मोटिवेटर, पहा आपला सर्वात मोठा मोटिवेटर म्हणजे कोण, स्फूर्तीदाता, मोटिवेटर. पहा या ठिकाणी मोटिवेटर, मोटिवेटर म्हणजे कोण, स्फूर्तीदाता. स्फूर्तीदाता कोण असतं, तो आपण स्वतः असतो विद्यार्थी मित्रांनो. पहा भरपूर महान पुरुष जे होऊन गेले आपले, त्यांनी म्हटलेले आहेत की तूच तुझ्या जीवनाचा खरा शिल्पकार आहेस, तूच तुझ्या भाग्य विधाता आहेस. आपले नशीब हे आपल्या हातात असते विद्यार्थी मित्रांनो. आपण आज जे काम करत असतो, वर्तमानामध्ये जसे काम करत असतो, तसे आपले भविष्य घडणार असते. पहा म्हणून वर्तमानामध्ये प्रामाणिक प्रयत्न करा, चांगले काम करा, आपले ध्येय ठरवा, ध्येयातून ध्येयासाठी काम करा, ध्येयासाठी जगा, ध्येयासाठी मरा. प्रत्येक मिनिट त्या ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल करा, ती गोष्ट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नक्कीच मिळेल. अशी स्फूर्ती, प्रचंड स्फूर्ती, मोटिवेटर
मोटिव आपल्याला या ठिकाणी अरुणिमा सिन्हा यांच्या या कथेतून आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मिळणार आहे. आणि त्यांनी जे ध्येय ठरवले होते माउंट एव्हरेस्ट सर करण्याचं, तर ते ध्येय ठरवल्यानंतर फक्त ठरवून घेतलं मी करणार आहे आणि त्या दिशेने वाटचाल नाही केली तर ते ध्येय काही कामाचं नसतं. परंतु त्यांनी जे ध्येय ठरवलं होतं ते ध्येय ठरवल्यानंतर उठता बसता खाता पिता केवळ आणि केवळ त्यांच्यासमोर एकच गोष्ट येत होती, ती म्हणजे एव्हरेस्ट सर करण्याची. मी एव्हरेस्टचाच विचार करू लागले होते. पहा, याला म्हणतात ध्येय, याला म्हणतात ध्येय ठरवणे आणि त्या दिशेने वाटचाल करणे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत सुंदर अशी ही गोष्ट आहे. माझ्या एव्हरेस्ट सर करण्याच्या निर्धाराचा जेव्हा मी उच्चार केला तेव्हा अगदी टोकाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. पहा, आपण जेव्हा एखादा ध्येय ठरवतो ना आणि एखाद्याला सांगतो की मला हे बनायचे आहे मला ते बनायचे आहे, तेव्हा लोक आपल्यावर हसतात. हा लोकांचा स्वभाव असतो विद्यार्थी मित्रांनो. समाजामध्ये भरपूर लोक असे असतात, तुम्हाला खेकड्याची गोष्ट माहिती असेल की खेकडे जे असतात ते एकमेकांचे पाय खेचत असतात, तशी खेकडा प्रवृत्ती आपल्या समाजामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. एखादा व्यक्ती जर पुढे जात असेल तर त्याच्या पाय पकडून त्याला पकडून मागे खेचण्याची प्रवृत्ती सध्याच्या समाजामध्ये आहे. म्हणून आपले ध्येय कोणाला सांगू नका. आपल्या संतांनी सांगून गेले आहे, आपले जे संत होऊन गेले विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला संतांची ही जन्मभूमी आहे, संतांनी आपल्याला उत्तम मार्गदर्शन केलेले. आपले संत म्हणतात आधी करावे मगच सांगावे, आधी करावे मगची सांगावे, आधी करून दाखवावे मग सांगावे. जर तुम्ही आधी सगळ्यांना सांगून दिलं आणि जर तुमचं ध्येय साध्य झालं नाही तर लोक तुम्हाला हसतात. म्हणून जेव्हा अरुणिमा सिन्हा यांचे पाय नव्हते अपंग होत्या आणि ज्यावेळेस त्यांनी जो निर्धार घेतला एव्हरेस्ट सर करण्याचा आणि ज्यावेळेस त्यांनी लोकांना हे सांगितलं अगदी टोकाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. म्हणजे काय, शरीरावर जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय. अर्थातच लोकांनी माझं बोलणं हसण्यावरही नेलं. पहा, लोकांना ही गोष्ट मजाक वाटत होती, मस्करी वाटत होती, हिच्या डोक्यावर परिणाम झाला असे म्हणत होते. डोक्यावर परिणाम होणे, डोक्यावर परिणाम होणे म्हणजे काय, वेड लागणे म्हणजे काय, वेड लागणे. तर अशा प्रकारे लोकांनी या प्रतिक्रिया दिल्या विद्यार्थी मित्रांनो, आणि अर्थातच माझं बोलणं हसण्यावर लिहिलेलं म्हणजे काय, काही महत्त्व न देणं. तर अशा प्रकारे लोकांनी या ठिकाणी अरुणिमा सिन्हाला वेड्याच्या गंतीमध्ये काढलं, त्यांच्यावर हसू लागले, त्यांना बोलू लागले की हे काही शक्य नाही. तर अशा प्रकारे अरुणिमा सिन्हा यांनी जे दुःख सहन केलं, जे लोकांनी त्या प्रतिक्रिया दिला, त्यानंतर या ठिकाणी पहा समाजामध्ये आपण जे ध्येय ठरवतो ते ध्येयाप्रती कसे आपण वाटचाल करावी, ध्येय ठरवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. आपण आपले शिल्पकार असतो, आपणच आपले मोटिवेटर असतो, या ठिकाणी अरुणिमा सिन्हा यांनी आपल्याला दाखवून दिलेले आहे. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण की कशाप्रकारे अरुणिमा सिन्हा यांनी माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा निर्धार घेतला आणि त्यांना समाजामधून कशाप्रकारे प्रतिक्रिया मिळाली, तर लोक त्यांच्यावर हसू लागले आणि लोक त्यांना नाव ठेवू लागले. परंतु त्यांचे जे कुटुंब होतं, त्यांच्या जे भाईसाहेब होते, ते खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. एक अवघड पण मला शक्य आहे असं वाटणारा प्रवास आता सुरू होणार होता. पहा, जे कुटुंब होतं ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं होतं आणि त्यांना जो अवघड वाटणारा प्रवास होता तो आता अत्यंत सोपा झालेला होता. जे कुटुंबाने त्यांना साथ दिली होती, त्यांचं एक आधारस्तंभ म्हणून ते काम करत होतं आणि हेच मोठं सपोर्ट त्यांच्यासाठी होतं. आणि अशा प्रकारे लोकांनी जरी त्यांचं हे ध्येय हसण्यावर घेतलं, त्यांना वेड्याच्या गंतीत काढलं, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला, हसण्यावर त्यांना घेतलं,
म्हणजे काय की कमी महत्त्वाचे आहे, त्यांनी जे केलेलं आहे रिचार्ज शक्य नाही, हे तर अपंग आहे, हे कशाप्रकारे माउंट एव्हरेस्ट सर करेल, ही वेडी झाली आहे, हिचं हे ध्येय साध्य होणार नाही, अशा प्रकारे लोकांनी प्रतिक्रिया दिली. परंतु विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस आपण चांगले काम करतो त्यावेळेस लोकं आपल्याला वाईट बोलतातच, लोकं आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतातच, परंतु आपण आपले काम प्रामाणिकपणे केलं तर आपण निश्चितच ध्येय आपण गाठत असतो. तर अशा प्रकारे अरुणिमा सिन्हा यांच्या पाठातून आपण आज भरपूर गोष्टी शिकलेलो आहोत. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर राहिलेला भाग विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तर अशा प्रकारे आजच्या या भागामध्ये अरुणिमा सिन्हा यांच्या अपघात झाल्यानंतर त्यांना जे दुःखद अनुभव आले त्याविषयी आपण माहिती मिळवलेली आहे. तसेच त्यांनी जो निर्धार केला एव्हरेस्ट सर करण्याचा त्याविषयीसुद्धा माहिती मिळवली आहे. आणि अरुणिमा सिन्हामध्ये जे गुण आपल्याला या ठिकाणी दिसून येतात, ध्येयवादी, जिद्दी, अन्यायाविरुद्ध लढणारी, धैर्य असणारी, आत्मविश्वास असणारी, प्रचंड सहनशक्ती, असे विविध गुण या ठिकाणी अरुणिमा सिन्हामध्ये दिसून येतात. आणि हे गुण आपल्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो, विकसित करायचे आहेत. कारण की 10वीनंतर आपल्याला सुद्धा आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करायची आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा. तोपर्यंत धन्यवाद.